जुगार आपल्या अंगवळणी पडलेली सवयच आहे जणू, कारण कोणतीही गोष्ट घेताना स्वस्त आणि चांगल्या क्वालिटीची मिळाली पाहिजे हे आपण नेहमी बघत असतो। तर अशा काही गोष्टी आहेत का किंवा असे काही जुगार जे आपण केक साठी करू शकतोय, ज्यामध्ये केकच्या गोष्टी आपण स्वस्त दरात मिळवू शकतोय किंवा काही घरातल्याच गोष्टी आपण केक साठी वापरू शकतोय, तर हे सगळे जुगार आपण या व्हिडिओत बघणार आहोत। जर तुम्ही घरच्या घरी केक करणार असाल किंवा नवीन शॉप काढणार असाल तर केकच्या स्पंजसाठी तुम्हाला नवीन ओव्हन घेण्याची काही गरज नाही, त्याच्याऐवजी तुम्ही घरच्याच भांड्यांचा वापर करून केकचा स्पंज करू शकता। कारण जर तुम्ही ओव्हनचा विचार केला तर 3 ते 5 हजार तुम्हाला खर्च करावे लागतील, त्याच्याऐवजी तुम्ही जर घरच्याच भांड्यांचा वापर केला तर तुम्हाला त्यामध्ये नवीन भांडी घेण्याची गरज नाही, घरच्या घरी जे अवेलेबल आहे त्याचाच वापर करून तुम्हाला स्पंज करायचा आहे। तर याविषयी डिटेल माहितीसाठी मी याचा वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर तो व्हिडिओ नक्की बघा आणि तुमचा एक्सपिरियन्स मला नक्की सांगा। स्पॅच्युलाऐवजी तुम्ही घरात असलेल्या स्टीलच्या किंवा काचेच्या पट्टीचा यूज करू शकताय, कारण जर तुम्ही स्पॅच्युलाचा विचार केला तर त्याच्या ब्रँडनुसार 100 ते 150 रुपये तुम्हाला खर्च करावे लागतील, त्याच्याऐवजी तुम्ही जुगाड म्हणून स्टीलची किंवा काचेची पट्टी ज्याची 30 ते 40 रुपये किंमत असेल ती यूज करू शकताय। केकच्या कटरऐवजी तुम्ही कोणत्याही खर्च असलेल्या सुरीचा किंवा हार्डवेअरच्या दुकानात मिळणारा एक्साचा सुद्धा यूज करू शकताय। पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे ही कोणतीही प्रोफेशनल पद्धत नाही, त्यामुळे या सगळ्या जुगाडच्या गोष्टी वापरत असताना त्या स्वच्छ आहेत याची खात्री करूनच त्या वापरायच्या आहेत, कारण त्याचा काही इफेक्ट केकवर झाला नाही पाहिजे याची खात्री नेहमी घ्यायची आहे। या जुगाडच्या गोष्टी वापरून तुम्ही केक घरी नक्की ट्राय करा आणि तुमचा एक्सपिरियन्स मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। जुगाड करा नाहीतर नाही करा, पण सबस्क्राईब नक्की करा।